नाशिककर वाहन चालकांना दुप्पट भुर्दंड बसणार आहे. महापालिकेच्या अनास्थेचा फटका नागरिकांना बसणार आहे. शहरात पुरेशी पार्किंगची सोय नाही तर वाहतूक पोलिसांनी मात्र नो पार्किंग मधली वाहनं उचलण्यासाठी नव्या कंत्राटदारासह नवं हायड्रोलिक वाहन आणलंय. मात्र त्यासाठी दंडाची रक्कम दुप्पट करण्यात आली आहे. नाशिक पोलीस आयुक्त आणि इतर अधिकाऱ्यांसमोर नव्या टोईंग वाहनांचं प्रात्यक्षिक सुरू आहे. 8 जानेवारीपासून हे वाहन रस्त्यावर उतरणार आहे. टोईंग कर्मचाऱ्यांच्या उद्दामपणाच्या अनेक तक्रारी आल्या होत्या, त्यापासून सुटका म्हणून हे यंत्र आणण्यात आलं. हायड्रोलिक वाहनाच्या माध्यमातून कारवाई करण्यात येणार आहे. वाहनावर CCTV बसवण्यात आलाय, त्यामुळे वाद टळतील अशी आशा आहे. आता नवीन पद्धतीची जी गाडी आहे, हायली टेक्निकल गाडी आहे, याच्यात हायड्रॉलिक मशीन्सवाली सगळी गाड्या आहे. 4-व्हीलरसाठी आत्ता आम्ही 4 गाड्यांची मागणी केलेली आहे आणि तसेच जे 2-व्हीलर उचलण्यासाठी आहे ते आम्ही जवळपास 8 गाड्या बोलवतो आहे. मात्र या अत्याधुनिक यंत्रणेचा फटका नागरिकांना बसणार आहे. शहरात वाहनं लावायला जागा नाही, पोलीस मात्र वाहनं उचलून नेणार. तसंच नव्या यंत्रणेसाठी टोईंगचा दंड दुचाकीसाठी 170 वरून 300 रुपये तर 4-चाकींसाठी थेट 650 रुपये वसूल केला जाणार आहे. शहरामध्ये पार्किंगची व्यवस्था केली पाहिजे ने, कारण की जिथं पार्किंगची व्यवस्था होते तिथं व्यवसायिकांनी व्यवसाय थाटून त्यांचे दुकानं चालू केलेले आहे, त्याच्यामुळं कुठेच पार्किंगची जागा राहिली नाही. म्हणून प्रशासनाने याच्याकडे लक्ष देऊन यांना पार्किंगची सोय केली पाहिजे. रोडवर माणूस लगे लावायला गाडी लावून गेलं तर पार्किंग खाली उचलता, तर गाडीवाला आला की त्या सगळ्या दमदाटी करता आणि दुप्पट तिबट रक्कम उचलू करता. रिक्षावाल्याने थोडे सिग्नल तुटले की द्या 1000 आणि द्या 2000 पावत्या भाडा लावता. एका साहेब मग तुमच्याकडे जागा आहे तुम्ही उपलब्ध द्या, पार्किंग करा. स्मार्ट सिटी स्पर्धेमुळे शहरात टोईंगसाठी अत्याधुनिक वाहनं आली खरी, पण वाहन उचलण्याआधी शहरात पार्किंगची समस्या सोडवा. केवळ दंड वाढून समस्या सुटणार कशी, यासाठी पोलिसांनी आधी मनपाशी समन्वय साधण्याची गरज आहे. मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.